दुचाकी चोरणारे अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात. बुलढाणा शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झालेली आहे. या घटना घडल्यानंतर पोलीस चोरांचा शोध घेते, परंतु काही प्रकरणात चोरांचा शोध लागत नाही. आता एक नवीन प्रकरण समोर आले असून या चोरीच्या घटनेत आरोपी महाराष्ट्रातील नसून मध्य प्रदेशातील आहे. या दोन चोरांना बुलढाणा शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. बुलढाणा शहरातील सराफा लाईन येथे राहणारे सराफा व्यावसायिक दीपक रतनलाल वर्मा यांची बुलेट चोरी केल्याची घटना घडली. अशा तक्रारीवरून शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या आदेशाने डीबी पथकाचे प्रमुख एपीआय निलेश लोधी, पोलीस कर्मचारी राजेश गणेश, प्रशांत मोरे व नरहरी सागळे यांनी आपल्या सूत्रांना कामाला लावले व त्यांच्या गोपनीय माहितीनुसार बुलेट घेऊन दोन युवक शहरात फिरत आहे. या पथकाने त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर त्यांनी दोन वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक बुलेट व पल्सर वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपी मोहम्मद शफी सत्तार व अली खान अयुब खान असे आरोपींची नावे असून दोघेही अमरनगर खरगोन मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. आरोपींनी बुलढाणा शहरात व जिल्ह्यात आतापर्यंत किती वाहन चोरी केले याचा तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.